नमितो गणेशा कृपा दृष्टी पाये जपवे मदे हरिनाम सरस्वती माते वैस जिहेवरी मज साय करी निरंतर नमो गुरु स्वामी दिव्य ज्ञान मूर्ती जिनी दिली स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वरा भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ म्हणे जाणावो अंतरी पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवे मनये हरिनाम महायोग पीठे तटे भीमरथ्या वरपुंडरीकाय दत्तमुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं Thank you.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या स्मरण होई सफळ विद्येचे अधिकरण जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे नारायण माझा एकदा थोडासा वाढव आणि परत थोडा ओम नमो नारायणा करुणा करा दयाला आता काही करू श्री पद्मनाभम गुरुराजवर्यम दक्षम सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण परे सर्व पूर्ण मनोरथ येते अलंकार शोभती सकळ येते अलंकार शोभती सकळ भाव बले फळ इच्छे जे ते भाव बले फळ इच्छे जे ते अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकला ब्रह्मांडाचा येथे अलंकार शोभती सकळ भाव भरे फळ इच्छे तुका म्हणे नाही चालत तातडी तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काल घडी आल्या येथे अलंकार शोभते सकळ भाव बले फळ इच्छे जेते संत श्रेष्ठ देऊचे प्रसिद्ध साधू श्री संत तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग योग्य मार्गावर येणाऱ्या साधकांसाठी आणि असणाऱ्या साधकांसाठी वास्तविक पाहता या अभंगाची निर्मिती फार मोठ्या कष्टाने आणि अतिशय मोठ्या भावनेने उत्कृष्ट भावनेने या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलेली आहे.
पाहता पाहता आपल्याला लक्षात येईल जगात सर्वांचा विजय कुठला आहे, कसा आहे, काय होत्या. आजच्या दिनविशेषाचं निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे आणि या दिनविशेषाच्या निमित्ताने या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे तो सेवानिवृत्ती सोहळा आहे. या ठिकाणी हरिभक्ती परायण नथुराम महाराज धोंडशेकर यांचं हे 28व्या वर्षी सेवेतून निवृत्त झालेले आहे. त्या निवृत्त सोहळ्याच्या निमित्ताने आपण काही संतांची वचन ऐकलेली आहेत. पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, की ज्या दिवशी मनाला कार्याची पूर्ती पूर्ण होते त्या दिवशी मनाला आनंदा विशेषत्वाने होते. प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या गोष्टीचा संकल्प पूर्ण झाला त्या दिवशी त्या कार्याचं चित भरून तो सोहळा केला जातो. आणि म्हणून या आपल्या शेजारी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमधून त्यांनी उत्तम प्रकारे कार्य केलं आणि म्हणून तर ही 58 वर्ष पूर्ण करू शकले. या निमित्ताने त्यांचा जीवन परिचय आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांचे वडील हरिभक्तीपरायण रामचंद्र पांडुरंग धोंडशेकर, आई हरिभक्तीपरायण चंद्रभागा रामचंद्र धोंडशेकर, यांचं मूळ गाव धोंडशे आहे म्हणून धोंडशेकर आहे. हे आई वडीलही मार्गस्थ आहे आणि स्वतः हरिभक्तीपरायण नथुराम महाराज रामचंद्र धोंडशेकर हे सुद्धा मार्गस्थ आहे. शिक्षण दुर्गाव इथं झालेलं आहे. एका मामाच्या गावाला या ठिकाणी यांचं 35 साल आहे. जन्मतारीख त्यांचं 64 साल आहे. 1/6/1964 त्यांचं जन्मतारीख आहे. 35 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आणि या सर्व्हिसच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी या गावामध्ये उत्तम प्रकारे चांगला मार्ग ना केलेला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. संकल्प करण्याचे बरेच लोक प्रयत्न करतात पूर्ण होतात असं नाही. त्याच्यावर भगवंताची कृपा असावी लागते अथवा संतांची कृपा असावी लागते तरच प्रत्येकाचा संकल्प पुरा होतो, अन्यथा संकल्प पुरा होत नाही. हे मात्र मूळ पहिलं लक्षात ठेवा. ज्याचा संकल्प सत्य आहे त्याचा संकल्प भगवान परमात्मा पूर्ण करतो, तुम्ही आम्ही नाही. यदा कदाचित आपल्याला योग्य माणसाची संगती मिळाली, योग्य संतांची संगती मिळाली, योग्य मार्ग प्राप्त झाला तरी कुठलाही मार्ग आपल्याला त्याचा आडसर बनत नाही. तर तो येण्याची पंथी चालू जाता कुठं आपल्याला मार्गात अडचण येत नाही आणि आपण तो स्व अगदी कष्टाने कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मार्ग क्रमला आपण करतो. या ठिकाणी या गावामध्ये ह्या गावाचं परमार्थिक क्षेत्रामध्ये हरिभक्तीपरायण श्री वसंत महाराज कुंभार आणि त्यांचे मामा हरिभक्तीपरायण शंकर महाराज साळवी बरोबर आहे यांच्या सान्निध्यात वाढलेले हे नथुराम महाराज आहेत. गाव धोंडशे आहे, प्रत्येकाला ओढ असते नाही असं नाही, पण ही त्यांची जन्मभूमी असल्यामुळे हीच त्यांची मातृभूमी आहे. मिठाला या संत क्षेत्रामध्ये या ठिकाणी महान परमार्थातले महान ज्याला म्हणतात मोठे डॉक्टर संत गुरुबाबा सगळ्यात मोठे कुठलं निदान केव्हा कधी कसं वैराग्याचे महामेरू ज्याला आपण संबंधो असं त्यांचं ते या ठिकाणी क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये ते शोभणार अवर्णनीय असे स्थान आहे सुंदर. या ठिकाणी नथुराम महाराजांच्या या सेवेच्या उतराई प्रत्यर्थ होणारी जी सेवा आहे या सेवेतून हे लौकिक नाही तर हा खऱ्या अर्थाचा असणारा त्यांच्या काम इच्छेचा किंवा त्यांच्या संकल्पाचा सेवक. संकल्प करणं सोपं असतं पण सेवक भाषा सोपे असते. आता त्याची गती आपण पाहूया. भगवान परमात्मा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्येच म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण तरी सर्व पूर्ण मनोरथ. भगवान परमात्मा हा कोणाचा अधिकारी होतो, कोणाचं कार्य पूर्ण करतो यातून हे सांगण्याचा या ठिकाणी. आपण मनुष्य देहाला मानव देहाला आलो त्या मानव देहाला 10 इंद्रियाचा मेळा आहे. किती आहे? 10 इंद्रिय. अंतकरण चतुष्टय आहे. अंतकरण चतुष्टया बरोबरच आपल्याला या ठिकाणी चित्त बुद्धी मन आणि अहंकार या 4 गोष्टीमधले प्रत्येकाचं एक एक कार्य वेगळं आहे. बघा मन आहे,
ह्या जगामध्ये सगळं बनले चंचल करुणी बाळा उगाच भटकत फिरू नये सन्मार्गाशी त्यागून वारे दृष्ट वासना धरू नये मन ही चंचल मनयव मनुष्याना कारणापन्न मोक्ष आहे. मनासारखा चंचल पुरुष तू जगात नाहीये असं सिद्ध सर्वांनी सांगितले सर्वांच्या लक्षात आहे. मग हे असणार मन चंचल आहे पण ते अंतकरण चतुष्टयामध्ये मुख्य आहे. विठाला विठाला अनन्य संबंधाने पाहता मन हे चंचल आहे पण तो या मार्गाचा मार्गिक आहे. या मनाची आवश्यकता परमार्थ नाही आहे आणि संसारा नाही आहे. मन हे संसारही करतं आणि परमार्थही तेच करतं. दोन बाजू आहे. या मनाचा ज्या ज्या काही आलो उचलून आणणाऱ्या गोष्टी पाहणाऱ्या संबंधाने ज्ञानेंद्रियाद्वारे येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची साठवण बुद्धी करते आणि ती बुद्धी जे जे आहे याचा सगळं काही पाहून घेते बरं वाईट आणि त्याच्यातलं चांगलं ठेवायचं का वाईट ठेवायचं हे चित्तामध्ये ज्याच्या साठलं जातं आणि ज्याची जशी साठवणूक असेल तसं त्याचं कर्म बनतं. लक्षात घ्या चित्तामध्ये जे जे तुम्ही साठवलं असाल ते ते कशा प्रकारचं कर्म करतो त्या कर्मातून तुमचं पाप अथवा पुण्य हे वाढीस लागतं. चित्तामध्ये ज्याची साठवणूक उदाहरणार्थ पाप वाढलं असेल तर अहंकार अनेक प्रकारचे गोष्टी त्याला जडतात. त्या चित्तातून निघणारा हा मनाचा असणारा बोध त्या बुद्धीद्वारा चित्तामध्ये आल्यानंतर ते कर्माला पात्र ठरतो. मनुष्य चांगले अथवा वाईट कर्म करतो आणि त्याद्वारा झालेली जी जी कर्म आहे ती कर्म करत असताना त्या कर्माचा सेवन आपल्याकडून होईल न होईल याची शाश्वती सांगता येत नाही. का तर आपल्याकडे दोन्ही प्रकारची जर कर्म तुम्ही करू लागला चांगली पण आणि वाईट पण तर देव त्याला जबाबदार राहत नाही. विठाला महाराजांनी सांगितलं तुका मने सत्य कर्मा व्हावे साह्याने खातरी या भय आपल्या दोन्ही आपले पाय दोन्हीकडे चालतात. पापाकडे चालतात पुण्याकडे चालतात भल्याकडे चालतात वाईटाकडे पण चालतात. आपले मन हे स्थिर राहत नाही. मन कधी ऐसा कमर योग्य नाही. मग अशा मनाची धारणा जेव्हा चित्तामध्ये स्थिर होते आणि ती सत्य संकल्पामध्ये जाते मग सत्य तरी काय हाही प्रश्न आहे. आता सत्य म्हणावं तर मनाची चंचलता लगेच कळते. जेवण खाऊन कळतं पण इतर सगळं आपला परमार्थ आहे ना तुका मध्ये चाकून सांगे मग अनुभव आहे अंगे. परमार्थामध्ये लक्षणावृत्तीने अंतकरण वृत्तीमध्ये जर मनुष्य नसेल तर तो केवळ हे फक्त ऐकण्याचं ऐकणं करीन ऐकणार नाही. किंबहुना असं कथे माझी बैसला असे परी कथे माझी मन तो मन संकल्प विकल्प करतो हे बरं आहे का हे वाईट आहे का हे कसे आहे हे कसे आहे हे काम करी काय त्याचा उपयोग हात चालतो कीर्तन. विठाला तो कीर्तन कार चांगला मी किती मोठा हे आपल्याला काय पटत ही मनाची धारणा चित्त बुद्धी जेव्हा संकल्प करते त्याप्रमाणे आपल्याला सुख अथवा दुःख प्राप्त होतो. विठाला म्हणून ज्ञानदेवाने सांगितलं मनोमार्गे गेला तो तेथेचे मुखला हरिपाठे स्थिरावला. आता क्रिया आहे का त्या कर्माच्या अनुषंगाने चित्तामध्ये चढलेले विषय जेव्हा कर्माकडे घालवतात आणि ते कर्म जेव्हा वासनेकडे जाईल तर आपल्याला बद्ध अवस्था प्राप्त होतो दुःखाची अवस्था प्राप्त होतो. याचा अर्थ काय चोखंडर स्वभावे धावे जैसा जसा वागण्यामध्ये चोखंदरपणा सर्वांना अभिप्रेत आहे. सगळ्यांना चोखंदरपणा चांगलं वागावं चांगले कपडे रोज धुवून घालावे चांगलं चालावं चांगल्या गाडीत बसावं चांगलं बोलणं असावं हे सगळं राहिलं चांगलं घर असावं खायला पकवान नसावा चोखंदर परमार्थामध्ये चोखंदरपणाचे घर आणि म्हणून कर्मे धुवून या दिवशी माझ्या हाती चल म्हणजे काय बुद्धी जेव्हा बुद्धी निश्चय करते त्यावेळेस सारा सार निवडून जेव्हा आपल्या पदरात काय पडतंय तर ते कर्म अगे अगा कर्मी जय उरावे तई सुखदुःखी फळावे तया ते भोगावे या यावे ते आहे का आणि तेच वासनात्मक कर्म बनत आणि वासनात्मक कर्म जेव्हा संकल्प करत तो संसारिक जीव असेल तर सत्य संकल्प करणार नाही. जो लोभी असेल सत्य संकल्प करणार नाही. जो मानाचा असेल
तो सत्य संकल्प करणार नाही. बघा किती कर्म आहेत, बघा कर्मामध्ये किती अडचणी आहेत, याच्या पुढे चला. मजा ऐसा कवन योगीच नाही, योग्याला सुद्धा ही बाधा होते. मी एक योगी आहे, त्याच्या मनामध्ये संकल्प सत्य होणार नाही. पण सत्य संकल्पनाची वेगळी आहे. तुकाराम महाराजांनी म्हणून त्याची निवड केली आहे की जो संकल्प सत्य करतो त्याचा शेवट वेगळा असतो आणि त्या शेवटाची मार्गक्रमिका वेगळी असते. आपण चांगलं कर्म दिसतो काही वेळेला, आपण बरं बोलतो पण खरं नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. बोलताना आपण बरं बोलतो, काय सुंदर बोलता तो, वा वा, पण ते खरं असं असं माणसाने खरं बोलावं. बरं सगळेच बोलतात. नंदराम स्वामी संग सोद्या लोकच्या भडव्या संगे फिरावायाशी जाऊ नये. असे जगामध्ये लोक आहे. संगत मत करना खोटी दुनिया उलट्या दुटे, जिसके देवे उसे धमकावे बात बोले तीढ़ी, साधु संत का कुछ ना माने राके कान पर पकड़े. सगाबाई को बुरा बोले साधन को सन्मान, ये आपल्या चित्ताला विक्षेप आणणारे लोक आहेत. विठाला मग त्यांनी प्रमाण मानलं. बऱ्या वाईट कर्मांतून वासना बनते आणि हीच वासना संकल्प जशी आपले तुम्ही पेरी देते उगवते आणि बोलण्यासारखे. आपण जर आपल्या मनामध्ये योग्य विचार केलेले असतो, योग्य मार्ग योग्य संगती निवडली असेल, तर त्यांनी कुठलीही हाती घेतलेलं काम ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण त्याचा संकल्प सत्य आहे. ज्याने संकल्प केला तो जगाला उपयोगाला आलेला आहे. तो संकल्प सत्य म्हणावा लागेल. तुमच्या आमच्या आहे देवाला भक्ती करायची आणि मग देवा हे पाहिजे. मुलापासून ते पार संसारिक जीवनाच्या सर्वत्र क्रियेमध्ये जी मागणी आहे ती मागणी चित्तामध्ये एकदा जर जडली तर दुसरं कर्म होणार नाही. त्याला राजसी कर्म आणि राजसी कर्माची प्राप्ती झाल्यानंतर तामस हा गुण आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही. आणि ते वासनात्मक लिंगदेह होतं. वासनात्मक लिंगदेहाने किती संकल्प केले, किती संकल्प करू द्या, तो एक दिवस तरी फसल्याशिवाय राहणार. कारण तो बाधित लिंगदेह. 58 वर्ष सेवेची भरायची, सगळ्यांची पूर्ण होत नाही. बघा पण एखाद्याची झालीच पूर्ण तर काही भानगडी करून, काही पदासाठी, काही कशासाठी, पण जाऊन आपल्या सेवेसाठी सर्वांसंगे गोड असावे, भांडण तंटा करू नये. अशा अवस्थेमधून जी जी सेवा तुमची असेल ती ईश्वराला आवडते. विठाला आणि म्हणून एवढ्या करता त्याने तेच कर्म आपल्याला सुखाला किंवा दुःखाला प्राप्त होतं. लक्षात ठेवा, मला का दुःख झालं, मला का वाईट झालं, माझं का चांगलं झालं, तर तुमचा संकल्प त्याला काही सदोदित. आपल्या शेजारी असणाऱ्या माणसाबद्दल आपल्याला घृणा असते, शेजारी आपल्यापेक्षा जास्त असणाऱ्या माणसाबद्दल घृणा असते. ते सर्रास चाललेलं दुकान आहे, हे सामान्य दुकान नाही. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे, बऱ्या वाटाय बऱ्या वाईटाची. मग ती बऱ्या वाईटाची चालणारी स्पर्धा कर्म जेव्हा घेतं तेव्हा ते म्हणणं माझा याने अपमान केलाय ना. बघतो गावतीमध्ये, बघतो राजकारणामध्ये, कशामध्ये कशामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे असतात त्याच्याप्रमाणे ती बुद्धी तयार होते. नाम कर्म आणि मग तो संकल्प करतो. कर्माचा असा शास्त्र आहे, मी जे कर्म करेन अथवा आदरिले सिद्धी नाही, मी आदरलेलं सिद्धी नाही, हे तुमच्या हातात नाही, ते त्याच्या हातात असतं. त्याचा शेवट कोणी करायचा त्याची साधारण उदाहरणं जर आपण बघितली, क्रियकृती, तर ती या संकल्पाच्या माध्यमातून जर आपण विचार केला. सत्य संकल्प संसार आता होऊ शकत नाही. सत्य संकल्प स्वतःसाठी जे जे मागितलं त्याचा होऊ शकत नाही. व सत्य संकल्प याचं नावच काय किंवा व्याख्याच काय हा प्रश्न आहे का नाही. सत्य संकल्प म्हणजे काय ऐकायचं बघा, ऐका. सत्य संकल्प त्यांनी करावं. 10-15 मावळे, 9-14 मावळे फक्त जमा केली, फक्त 14 मावळे. रात्रंदिवस मनामध्ये धारणा होती हे हिंदवी राज्य व्हावे, स्त्रीचे इच्छा. कुणाला माहीत सांगत होताय, राजा शिवाजी जाणत होता. या महाराष्ट्रावर आलेलं संकट, या महाराष्ट्रावर आलेली ही अवस्था
स्त्रियापासून गायत्री सावित्री बहु पिलेल्या हो, बऱ्याच पिढ्या मला लोकांना त्रास झाला, देव देवले मुंडली मोडी यांनी यज्ञ राहिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यभे अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा ह्या माझ्या देशाची या माझ्या सगळ्या हिंदू जनांची ही भयकृत झालेली अवस्था भयकृत भयनाशना कोण थांबवेल. प्रथम दिवस जिजाभाऊ सांगत होते हे राज्य अशा प्रकारे व्हायला पाहिजे, असा अनाचार थांबला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, सगळे सांगत होते, सगळे ऐकत होते, पण कोणी करायला तयार नव्हता. तिच्याच पुत्राने एक दिवस संकल्प केला, किती मावल्यांसह फक्त 14 14 मावळे घेतले, ऐरेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर याला द्यायचं काय भगवान परमात्म्याला, पण स्वतःच्या करंगलीचा ध्यास घेतला आणि त्याला सोडलं आणि प्रार्थना केली, हे भगवान शंकरा आजपासून या महाराष्ट्रावर आलेलं जे संकट आहे हे दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे आणि ते पूर्ण करण्याची आमच्याकडून हे कार्य पूर्ण करून घे. अशी फक्त 14 मावळ्यांनी शपथ घेतली. कुठल्यासाठी घेतली होती? आपल्या संसारासाठी नाही. कशासाठी घेतली? बरं, त्यांचा पोटा होता का? कुणावर तरी काय करावं म्हणून होता का? त्यांचा संकल्प कसा होता? त्यांचा सत्य होता की या महाराष्ट्राला हे राज्य आणि जग सुखी व्हावं असा ज्याचा संकल्प आहे त्याला सत्य संकल्प म्हणतात. विठ्ठला पुढे अनेक काही संकल्प आहे, या राजाने तो संकल्प करावा आणि तो संकल्प केल्यानंतर 14 मावळ्याने सुद्धा त्यांच्या सोबत केलेला संकल्प त्या संकल्पाची धारणा आहे का? संकल्पामध्ये त्याची धारणा आहे का? जर प्रतिज्ञा करावी तर देहाची परवा नाही. पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे, किंवा जर वारकरी जेव्हा पंढरीला निघतात वारकरी तेव्हा त्यांची काय अवस्था आहे? देह जाऊ नाहीतर राहू. पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता, तिथे मागे फिरणार नाही, त्याला सत्य संकल्प म्हणावं. आणि या सत्य संकल्पातून जे जे काही असा संकल्प आहे तो जगाच्या कल्याणा उपयोगाला येतात. ते संकल्प करणारे ज्ञानोबराया, ते संकल्प करणारे तुकोबराया, संकल्प करणारे एकनाथ महाराज, याचा प्रत्येकाचा संकल्प कसा होता? सत्य होता. सत्य संकल्पाचा जर स्वतःचा त्याच्यात काही लवलेश नसेल तर तो संकल्प आहे, आणि जर संकल्प केला जगाच्या कल्याणा करता उपयोगाला असेल तर त्या संकल्पाला सत्य म्हटलं जातं. अभंगाचं पहिलं
कार्याची निवड झाली. त्या दिवशी जे कार्य सत्य म्हणून स्वीकारलं तर त्याचा सेवन हा भगवान परमात्मा करतो. ज्याने सत्य संकल्प केला त्याचा, ज्याच्याकडे सत्य संकल्प नाही स्वतःच्या काही लाभा करता केला तर तो संकल्प पुरा होत नाही. मांसाकरीन आनंदे भरीन दिने लोका. मला सांगा, यांनी संकल्प करणं म्हणजे प्रत्यक्षांमध्ये जगाला एक प्रकारची अनोखी प्रतिज्ञा करणं. ही प्रतिज्ञा करणं सामान्य गोष्ट नाही महाराज. म्हणून प्रत्येकाच्या जीवनाशी नोकरी पूर्ण करणं, स्वतःचा संसार चांगला करणं, त्याच्यात जारी आश्रमाचं फळ प्राप्त करणं हे प्रत्येकाला दुरापास आहे महाराज. दुरापास बघा, जसं आजचे यजमान आहेत नथुराम महाराज वंश, त्यांच्या जीवनातला हा संस्था वानप्रस्थ आश्रम चालू झाला. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थामध्ये जर तुम्ही विचार केला तर 25 वर्ष ही किंवा 20 वर्ष बालपणाची जर धरले तर ती गेल्यानंतर अगदी 60 वर्षापर्यंत किंवा 50 वर्षापर्यंत अर्थकारण करावं, अर्थकारण करावं. आणि अर्थकारण केल्यानंतर वानप्रस्थ अवस्था ज्याला म्हणतात ते तिसऱ्या अवस्थेचं कारण आहे. आणि या 3 अवस्थेनंतर प्राप्त केलेला तुम्ही पैसा तुम्हाला सुखाला अथवा दुःखाला कारणीभूत तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत दुखतो. मला सर्वसाधारणतः लक्षात तुमच्या यायला हवंय की जेव्हा मनुष्य ज्या ज्या वेळेला संसार करत असताना धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या 14 व्याख्या ज्याच्या जीवनामध्ये झाली नाही ना त्याचं गणित सगळं बिघडलं, त्याचं गणित सगळं बिघडलं. किंबहुना तारुण्यपणामध्ये जेव्हा धन जोडायचं असतं तेव्हा तो जर फिरत राहिला काही केलं नाही तर म्हातारपणामध्ये त्याने सुखाची इच्छा करण्याची गरज नाही. मग तिसरा आता त्यांचा वानप्रस्थ चालू झाला. या वानप्रस्थ आश्रमामध्ये काय करावं? तपाचरण करावं, भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी आणि कोणाच्याही बंधनामध्ये राहू नये अशा प्रकारचं वागावं. पण त्याच्यासाठी धनाची गरज आहे, त्याच्यासाठी चांगल्या संगतीची गरज आहे, त्याला सत्संगाची गरज आहे, कथा कीर्तनाची गरज आहे, शास्त्राची गरज आहे. आणि हे तुका म्हणजे उर्ण उपकारात होता हे केल्यानंतर 34 संन्यास अवस्था तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. संन्यास होऊन भगवी वस्त्रे घालून अरण्यामध्ये फिरत जाण्याची गरज नाही. त्या याच ग्रस्त आश्रमामध्ये जोडली जाते. पण हे जोपर्यंत कळलं नाही, कारण त्याचं न कळण्याचं कारण आमच्या मनामध्ये सकाम भक्तीचा अभाव आहे. सकाम भक्ती म्हणजे काय? इच्छेचे पायिक, इच्छेचे पायिक ज्या ज्या वेळेला होतात त्या वेळेला सकाम भक्ती घडत नाही. सकाम भक्ती घडते आणि निष्काम भक्ती घडत नाही. निष्काम भक्तीचं द्योतक असं आहे, निष्काम म्हणजे जगासाठी जे तुम्ही देवाजवळ काही मागा त्याला निष्काम म्हणाल. पण ज्या दिवशी सकाम म्हणजे स्वतःच्या करता केलेलं जे कार्य आहे, स्वतःच्या इच्छे करता केलेलं ते सकाम भक्ती म्हणून बोलतो. आणि सकाम भक्ती एकदा करायला सवय लागली का इच्छेपोटी भक्ती घडत नाही किंवा देव त्याचा अंकित राहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं मी जो संकल्प केलेला किंवा एखाद्याने एखादा संकल्प केला, एखादं कार्य हातात घेत गेला तर त्याचा शेवट जेव्हा चांगला होतो त्या दिवशी त्याला वाटणारा जो आनंद आहे तो दिवगुण आहे. जसा नथुराम महाराज गोरक्षेत्रांचा आहे, सदा तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर हसतमुख असतात. कुठल्याही प्रकारचा सुख अथवा दुःखाची छाया त्यांच्याकडे पडलेली नाही की सदा समाधानी ज्याचं शरीर आहे. मग हे शरीर दैवी हेशा गुणमयी दैवी गुणाने प्राप्त होतं. तुमच्या चेहऱ्यावर हसू तेव्हा येतं जर आतमध्ये हसू असेल तर. आत जर आनंद नाम समाधान असेल तर ते बाहेर दिसे. आत जे आहे तेच बाहेर दिसे, नाही का? आणि म्हणून एवढ्या करता ही वृत्ती धारणा माणसाला मिळवण्याकरता सत्य संकल्पाची गरज आहे. मी एक करीन ते आदरीने सिद्धीने. आणि त्याला त्याच्या कृपेची गरज आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं बाबा या जगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात कराल ते ही सत्य, तुम्ही जे कराल
ते हित सत्य करा असं त्यांचं मत आहे. करा ते हित सत्य करा म्हणजे काय? कुठल्याही वेळेला पापाला भ्यावं, पाप करायला भ्यावं, पापाला कधी अनुमोदन देऊ नये असं त्याचं शास्त्र आणि म्हणून अशा प्रकारच्या जीवनामध्ये ज्याचा संकल्प झाला, या दृष्टीने ज्यांनी परमार्थ केला, या दृष्टीने ज्यांनी संसार केला, संसार तुकाराम महाराजांनी कसा केला, माझ्या साधू संतांनी कसा केला, वागुआ संसार देवा पायी. त्या संसाराला देवा संसार सोडला का? सोडला नाही, पण चित्तांत संसार ठेवला. त्याची तीन कर्म अशी आहे की मनुष्याच्या उच्चारावरून विद्वत्ता कळते. त्याला अक्षर विचारा उच्चारावरून त्याचा आचार कळतो का? तर त्याच कारण असं आहे की जे अंतरामध्ये जे साधलेलं असतं त्यावरून मनुष्याची वृत्ती आणि शरीर पण बसतो. मग या दृष्टीने जीवनामध्ये जो जो संकल्प करायचा तो सत्य करावा असं महाराजांचा मत आहे. जो ज्याचा संकल्प सत्य झाला त्याचा सेवन करणारा कोण? भगवान परमात्मा आहे. म्हणून महाराजांनी या ठिकाणी शब्दाची रचना केली, सत्य संकल्पाचा दाता नारायण करी सर्व पूर्ण मनो. कार्यपूर्ती केल्यानंतर त्याने दुसरा अलंकारिक शब्द वापरला आहे. अलंकारिक शब्द वापरण्याचं कारण काय? ते म्हणाले किल्ल्यावर म्हणले चढल्यानंतर सगळ्या माऊल्यांनी 12 माऊल्यांनी बाजी प्रभू सह मारलेल्या त्या सगळ्या यवनाने यवनांना मारलेल्या लोकांना मारल्यानंतर बाजी प्रभू पडला ही गोष्ट सत्य आहे. पण ज्या वेळेस ती गवताची गंजी पेटवली त्यावेळेचा जो आनंद आहे त्याला काय म्हणताय? बस आता याचे अलंकार बनले, आता पूर्ण इच्छा पूर्ण इच्छा केली ते रामकृष्ण. ज्या दिवशी मनाची धारणा त्या वृत्तीच्या पलीकडे धावण्यासाठी राहत नाही त्या दिवशी आनंद नाम अलंकार आहे. विठ्ठला विठ्ठला आणि त्याला वै औदार्य शोभत, त्याला यश शोभत, त्याला श्री शोभत, त्याला सौख्य शोभत, भगवंताचे सगळे गुण त्याला शोभतात. तिथे अलंकार शोभती सफळ. ठीक आहे ठीक आहे म्हटले बाप, हे सगळं ठीक आहे. ते म्हणले काय हो, सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. सगळं म्हणले काय दागिने सुंदर आहेत, काय अलंकारित आहे, काय ज्ञानेश्वरी चांगली आहे, काय ज्ञानेश्वरी चांगली आहे, काय दाता चांगला आहे, काय भागवत चांगला आहे. पुस्तक म्हणून वाचला तर अलंकार होईल का? पुस्तक म्हणून वाचा, मग त्याला काय करावं आहे? भाव बने फळ विचे. तुम्ही तेच जर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी, तीच जर भावभराने वाचले तर ते आपल्याला कृपा करे, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून दे. इतकंच नाही तर ज्ञान होय अज्ञान अशा ऐसा वर या टिकेशी. कशामुळे वाचली? कशामुळे वाचली? ती भावभले भावभले फळीची. तुमची इच्छा पूर्ण करणारा हा भाव आहे आणि जे त्या दिवशी तुमचा भाव निर्माण होईल त्या दिवशी भक्तीचे अलंकार होते आणि ते तुमच्या हातात. तुम्ही सगळे सुंदर कपडे घातले, तुम्ही सुंदर भक्ती करता जगामध्ये, अगदी भक्तीच्या अगदी मस्तीने जगामध्ये फिरला, तुम्हाला आनंद आहे का नाही? आता तुमचे अलंकार आहेत का नाही? माझे हे अलंकार कोणी हिरावून घेणार नाही हा तुमचा स्वाभिमान नाही का? कशामुळे बनला हा? तुम्ही काय केला? सत्य संकल्प, सत्य संकल्प केला म्हणून लोक तुम्हाला काय करतात? पाया पडतात का नाही? वंदन करतात का नाही? कुणाच्या एका का वंदन करतात? कशामुळे? तर तुमचा सत्य संकल्प आहे आणि तोच नामामुळे देशी राजा केला नेम चालवी. हा जर तुमचा संकल्प शिद्धीस गेला नाही आणि मधीच एखादा बुवा वेगळ्या मार्गाने जर चकला तर काय होईल? त्याचा संकल्प पूर्ण होणार, लोक त्याला निंदा करतात, वाईट मार्गाने गेला, इतर गोष्टी काही केल्या, तर तो संकल्प या जीवनातला पूर्ण होणार.
अलग लक्षात यांच्या काय गरज आहे? एक भावाचे पाहुणे, भावबले आकळे येरविना कळे कर्तरी आवळे तैसा हरी विठाला विठाला। आता एक थोडीशी मेक आहे याच्यामध्ये मानलंय, इच्छा शुद्ध होण्याकरता भावाची गरज आहे, संकल्प चांगला करण्याकरता भावाची गरज आहे, इच्छेचे सगळे अलंकार करण्याकरता जस गीतेचे अलंकार केल्याने ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी आपोआप त्याच्यात आलेले दिसून। मग मला एक सांगा, याच साधन काय, त्याच साधन काय, त्याच साधन आणि त्याचा आधार अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात। अंतरिक्षे विहीन प्राणी कळा, अंतरिक्षे विहीन प्राणी कळा, अंतरिक्षे विहीन प्राणी कळा, अंतरिक्षे विहीन प्राणी कळा। बीज ज्याला प्राप्त झालं ना त्याला ब्रह्मांडाचा कळला। हे जरा आत बघ, जरा विचार कर, जरा ब्रह्म नव्हे ही माया, ही ब्रह्मपुरीची काया, याच्यामध्ये बीज नावाची वस्तू आहे आणि बीज नावाची वस्तूची धारणा ज्याला झाली ना त्याला ब्रह्मांडाचा पती केलं। व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, तो इथे असतो का वैकुंठात असतो का कुठे असतो कसा असतो हे त्याला तेव्हा कळलं ज्या दिवशी त्याचा संकल्प सत्य आहे, ज्या दिवशी त्याचा भाव सत्य आहे, ज्या दिवशी तो सद्गुरूंनी दिलेलं नाम योग्य जपतो। हे जरा आत बघ, जरा ब्रह्म नव्हे ही माया, ही ब्रह्मपुरीची काय, ही ज्या दिवशी तो बीज समजे ना त्या दिवशी तो व्यापक तो सकळा ब्रह्मांडाचा तो कळे। आणि मग तो जे जे कर्म करी ते ते कर्म त्याला फलदायी होत, त्या त्या कर्मामध्ये तो विजयी। आता तिथे जो वचन ऐकला, यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पाहतो तत्र सगळे विजयो भूतीर ध्रुवार निखिल ममा। जिथे जिथे कृष्ण आहे, जिथे जिथे धर्म आहे, तिथे तिथे काय आहे, जय आहे। तर जिथे जिथे अधर्म आहे तिथं जय असं म्हटलंय का? येतो धर्मस्त तो जय आहे, त्या धर्माचं बीज नाम आहे विठाला प्रत्येकाच्या साधनेवर अवलंबून आहे। प्रत्येक नामाची धारणा कशी आहे, प्रत्येकाच्या सद्गुरूंनी दिलेला म्हणजे अंतरीच्या बीजाचा जो सोहळा आहे हा सोहळा तो आहे। सद्गुरूंनी सांगितलं बाबा एवढे माळ जपा, असं करा तसं करा, हे सगळं जरी केलं
तरी सुद्धा या ठिकाणी त्या साधकाला ते बीज जर कळलं तर त्याच्या जीवनाचा जो ब्रह्मांडाचा व्यापक आहे सर्व भूती दया हे भांडवल संता आपुले ममता माझी दे तो जगामध्ये वागताना सर्वांना आपलं माने हरी माने आणि हरी मानून सर्वा भूती वासुदे प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वराची धारणा धरून वागे आणि तो एकदा वागायला गेला का त्याचा हा असा असे सगळ्यांना नमस्कार करते कुठे जाऊया लहान रामकृष्णारी 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 कुणी मिळू द्या महिला मिळू द्या म्हणजे स्त्रिया मिळू द्या पुरुष मिळू द्या समान मिळू द्या उच्च मिळू द्या कोणी कोणी मिळत त्याच्या मुखामध्ये काय असतं रामकृष्णारी कोण कळणार व्यापक सकळा ब्रह्मांडाचा विठाला आणि म्हणून शेवटची अवस्था जो तिसरी अवस्था आहे हे आता नथुराम महाराजांची आता तिसरी अवस्था चालू झाली त्याला वानप्रस्थ अवस्था म्हणतात शेतकऱ्याला वानप्रस्थ काय नाही या तो सगळं गृहस्थाश्रम काय म्हणतात ना वानप्रस्थाश्रम संन्यास सगळा एकदम त्याला कोण रिटायर करताय कोण कोण शेतकरी रिटायर त्याला कोणी केलंय का त्याने काय ठरलं का त्याचा शेवट जो जन्माला आला जो संसार हातात धरला तो शेवट सगळा एकदम संन्यास सगळा बाकीच्या सगळ्यांना सेवानिवृत्ती आहे का तर त्यांचा काळ फक्त तेवढ्या टायमापर्यंत आहे पुढे त्याचा काळ त्याच्या कार्याची पूर्तता पुढे नाही आणि म्हणून तर त्याने म्हटलं की बाबा रे की योग्य काळामध्ये योग्य वेळेमध्ये जर आपण हे ईश्वराचं कार्य केलं तर आपला जीवन किंवा आपला मार्ग योग्य प्रकारे चालेल अशा प्रकारच्या साधनामध्ये तुम्ही जर धीराने उत्तम प्रकाराने आपले नाव हकलली तर आपले नाव किनाऱ्याला लागते असं त्यांचं मत आहे आणि तेथे अलंकार त्याला अलंकार सुद्धा ते अलंकार म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाचा औचित्य आहे विठोबा कस्तरी पाहता जीवनामध्ये आता सकाळी जे त्या मोबाईलवर आलेला तुम्हाला मी सांगतोच काय आता काय काम मग तुला महाराजांना काय काम आता काय काम नाही सेवानिवृत्ती झाली धन कमाई कमी झाली आता काही पगार येणार नाही एकदम देऊन टाकला सर आता त्यांच्या संसारिक जीवनामध्ये अवस्था काय त्याच त्याने इथं जरा चित्र मी सकाळी येता मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याने आता पहाटे उठावं स
स्वतःचा चहा स्वतः करावा, झोप कोडेल असा आवाज नसावा, प्राणायाम करावा, योग साधावा, हाडे मोडतील इतपत तो नसावा. बघा काय म्हणतात, फिरायला जावे प्रमाणात असावे, फिरायला जावे प्रमाणात असावे, सोबत मोबाईल खिशात असावा, पडार पोटे तर नक्की सापडा, पडार पोटे तर नक्की सापडा. अंगोणीला तुमचा नंबर शेवटचा, आम्हाला कामावर जायचंय, तुम्हाला जायचंय. अंगोणीला तुमचा नंबर शेवटचा, न रागवता गोड मानून घ्यावा. पहिलं पहिलं पाणी अंगोणीला प्याला असायचं. आता नाही, किराणा भाजी पोस्ट बँक फिरणे समजून आनंद घ्यावा. कुठं तरी आता मी म्हातारा म्हणून फिरायला जाईल, आता असं अजून ते म्हातारे नाही, ते चांगले आहेत, ते सगळे करू शकतात, ती गोष्ट सोडा. पण या तिसऱ्या अवस्थेचा विषय बघा, आताच्या लोकांनी काय केलंय, फिरणे समजून आण. ज्येष्ठ मंडळींचा कट्टा असावा, मनपुरा गप्पांचा आनंद घ्यावा, लिहिणे वाचणे वाजवणे गाणे एखादा तरी छंद नक्की असावा, म्हणजे त्याचा काय होईल, आनंद प्राप्त होईल. त्याचा जर आणखी विचार केला तर ते आणखी पुढे म्हणतात, मी कोणी मोठा होतो हे विसरा, मोठेपणाची झूल खुंटीवर ठेवा, मित्र मंडळी सगळे सोयरे नाती गोती लक्षात ठेवा, हीच येतील कामाला. आता काय राहिलंय म्हणू नका, कुणाचा कुणाला उपदेश करत सुटू नका. म्हणजे म्हातारे माणसं म्हणतात का नाही, आम्ही एवढं केलं आम्ही तेवढं केलं असं म्हणतात का नाही. पर्यटन चित्रपट नाटक उरला असेल तर उरकून घ्या, पत्नीला सोबत घ्या विसरू नका, प्रकृतीने पैसा येती कामा या दोघांनाही सांभाळून घ्या. संध्या छाया भेवती हृदया हे विसरण्याची साधावी किमया. ही कार्य आता त्यांच्या हातात आला, आता हे करावं का मनाचा संकल्प पूर्ण करावा हा प्रश्न निर्माण आहे. मग ह्या सगळ्या प्रश्नाकरता या शेवटच्या अवस्थेला जबाबदार प्रत्येक माणसाने मी काय करायचंय. वास्तविक परमार्थामध्ये शेवटचं चिंतन ही अवस्था पवित्र आहे, योग्याची आहे आणि पूर्णत्वाची आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने परमार्थ केला तर तुमचं जीवन अगदी संतांसारखं तुम्हाला पवित्र मानून आपल्या कुटुंबामध्ये तुम्हाला चांगले जपतील. आणि या व्यतिरिक्त परमार्थ झाला तर शेवटच्या क्षणी आपल्याला जर ही अवस्था प्राप्त झाली तर आपल्या परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं खरा संकल्प झाला नाही असं आपण समजूया आणि पुन्हा जन्माला येऊया. विठाला विठाला राजा होतो, नाटकामध्ये लगेच राजा होतो, वेद आले ते दुसऱ्या पात्रामध्ये तोच राजा शिवाजी वेगळं लगेच पात्र करतो, हे नाटक नाही, जीवन नौका. त्या जीवन नौकेतून चालत असताना नाही चालत होता तरी तुम्ही म्हणाल काही नाही, माझे लगेच इच्छा परमात्मा पूर्ण करत, त्यांच्या इच्छा पूर्ण करायला वनवास रामाला भोगावा लागला, पांडवांना वनवास भोगावा लागला. तदनंतर नाही चालत तातडी हे राज्य श्रीची भावे शिवाजी महाराजांना स्वतःचा देह जाईपर्यंत लढावा लागला. माझा संकल्प सत्य आहे, जर असेल तर होईल, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मेळ त्याला कंपन्या काढायला लोकमान्य टिळकांनी हा संदेश दिला. आता संकल्प सोडा, हे त्याच्यावर ताव मारायचं चालू आहे, ज्याच्या हाताला जे मिळेल तसे ताव मारताय, काही कमी करत नाही आणि रोज ईडीचा ईडीची पिढा लावून घेत आहे. लोकमान्य टिळकांनी संकल्प केला तू मी मिळविण्यास, आला का लक्षात, त्याला संकल्प म्हणावा. आपले संकल्प संसारी झाले जगाच्या उपयोगाचे जर नसतील आणि ते जर केलं नाही तर जीवन हेला रे हेला पाणी वाहून मेला रे मेला ज्ञानेश्वर. Ah
काही नियोजनाचे कार्यक्रम समाजाच्या हस्ती असतात. प्रत्येक नियोजन करणाऱ्या सूचना केली बरीच मंडळी येऊन जाणारी आहे. त्याच्यामुळे आपलं कार्यक्रम जो आहे तो एक तास दीड तासाच्या अवधीमध्ये चालावा अशी थोडी विनंती केल्यामुळे म्हणजे हरकत नाही. कारण या नियोजनाचा जर आपण विचार केला नाही आणि प्रत्येकाने आपापल्या वेळेचा सदुपयोग करून घेतला नाही तर मग ते थोडस शीन आणि भार होतो. म्हणून त्याची गच्छंती होऊ नये एवढ्याकरता या ठिकाणी नथुराम महाराज शेखर अगदी मनमिळाऊ प्राणी दोन्ही उभयकार अगदी शुद्ध मुषित्ना प्राप्त झालेले हे जोडपं आहे. धन्य त्यांच्या आई वडील आहेत. त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या सेवेमुळे, त्यांच्या आचारामुळे, त्यांच्या विचारामुळे आईबापांना धन्यता. पुढे कन्या पुत्र भोतीजे सात्विक तयाचे हरिक वाटे दिवा अशा प्रकारचं जीवन जगणं हे आपलं सौंदर्य आहे. पण लोक म्हणतात काय तोंडा जर वाग आणि माग गेले का लगेशिवाय ही वृत्ती आपल्याकडे येऊन पण म्हणतात काय भला माणूस आहे, काय भला माणूस आहे, काय भला माणूस आहे. हे ज्याच्या मुखातून येतं त्याचं जीवन धन्य राहतं. आपणही आपली अवस्था प्राप्त करून घ्यावं, त्यांचा काही आदर्श घ्यावा आणि उत्तरोत्तर जीवनामध्ये त्यांना चांगल्या प्रकारची ईश्वरीय सेवा करण्याची, परमार्थिक साधना करण्याची, कीर्तन भजन चिंतन तीर्थयात्रा करण्याची संधी मिळावी आणि ते त्यांच्यातून कार्य पूर्ण व्हावं. या जन्मामध्ये त्यांचा योग्य प्रकारची मनाची इच्छा सत्य संकल्प सेवा सिद्धी द्यावा. ईश्वराकडे, अनुरंगरायाकडे, गोरोबकाकडे आपण प्रार्थना करूया. या ठिकाणी शेवटची चालू होईल.